विषय आपल्या समोर आहे, तो विषय आहे ज्ञान संरचनावादी अध्ययन. हा ज्ञान संरचनावादी असा शब्द मी मुद्दाम वापरतो. बऱ्याच वेळेला ज्ञान रचनावादी हा शब्द वापरला जातो, सोपा आहे लक्षात राहायला. त्याच्यात सम कशा करतात असं अनेक जण मला विचारतात. तर मुळात हा विषय ज्याने मांडला आणि ज्यांनी ज्ञान कसं गोळा केलं जातं आणि ते कसं त्याची बांधणी होते मनामध्ये याचा यांनी विचार केला. त्यांनी या रचना कन्स्ट्रक्ट या रचना संबंधात मांडणी केलेली आहे. या वेगवेगळ्या रचना तयार होतात आपल्या मनामध्ये, पण तरीही आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामुळे त्याला एक काहीतरी बांधणी निश्चित येते आणि म्हणून आपल्या वागण्यामध्ये एक तऱ्हेचं सुसंगती आपल्याला दिसते. तर हा जो संपूर्ण त्याचा बांधणीचा भाग आहे तो लक्षात घ्यावा म्हणून तो संरचनावा असं म्हणतो. आपल्याकडे हा विषय या अर्थाने त्याची ओळख जी झाली ती 2000 साली झाली. म्हणजे 2000 सालचा जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आपल्या समोर मांडला गेला त्या आराखड्यामध्ये याचा उल्लेख आहे. पण 2005 मध्ये जो आराखडा त्याच्यामध्ये याचा आग्रह आहे की ज्ञान संरचनावाद अध्ययन ज्ञान संरचनावादी अध्ययन व्हावं असं तिथे आग्रहाने सांगितलं गेलं. आणि 2010 साली महाराष्ट्र राज्याचा जो आराखडा तयार झाला त्याच्यामध्ये याबद्दलचा आग्रह आलेला आहे. आणि 2012 साली जो अभ्यासक्रम तयार झाला त्याच्यामध्ये त्यातला काही भाग प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. युगायुगाने त्या गटामध्ये भाषा विषय मी होतो आणि त्यामुळे मला थोडी त्याची माहिती आहे की कशा रीतीनं तो प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न झालेला. तर आता आपण असं करूया की मी सुरुवातीला थोडासा आढावा घेतो ज्ञान संरचनावाद. आता वाद हा शब्द जरा गैरसमज निर्माण करणार आहे. खरं ती ज्ञान संरचना विचारसरणी आहे. पण ते इझमला वाद हा शब्द वापरला गेलेला आहे त्यामुळे तो इथे आलेला आहे. पण त्याच्यात वाद अर्थात वाद कशातही आपण करू शकतो, तो आणखी एक मुद्दा येणार. पण तो इथे येऊन देऊ नका. एक विचारसरणी ही एक विचारसरणी आहे. ती काय आहे, ती का निर्माण झाली, ती कुणी मांडली आणि मग तिचा आणि भाषा या विषयाच्या अध्ययनाचा नेमका काय संबंध आहे या संदर्भात थोडी चर्चा आपण आपापसात करूया. पार्श्वभूमी थोडीशी समजावून घेऊया की ज्ञान संरचनावाद किंवा ही विचारसरणी यावी अशी नेमकी परिस्थिती काय होती. तर ती परिस्थिती अशी होती की त्या काळात जे शिक्षणाच्या दृष्टीनं जास्त विचार करत होते असे मानसशास्त्र त्यांना म्हणतात बोधात्मक मानसशास्त्र. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं व्यक्तिमत्व जे आहे त्याचे मुख्यतः तीन पैलू सांगितले जातात. एक बोधात्मक आणखी क्रियात्मक. त्यातला जो बोधात्मक भाग आहे या बोधाचा विचार करणारी ही मंडळी की बोध कसा होतो त्याचा विकास कसा होतो या संदर्भात विचार करणारे जे मानसशास्त्रज्ञ त्यांना आपण बोधात्मक मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो. या मानसशास्त्रज्ञांना एक अस्वस्थता निर्माण झाली होती. ते असं म्हणाले की आपण हे सगळं करतोय खरं, 200 वर्ष आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलत आलेलो आहोत,
एक शब्द आपण वारंवार वापरतो बालकेंद्रित शिक्षण पण आहे का म्हणून बालकेंद्रित असं त्यांचं कारण त्यांच्या दृष्टीनं कुठेही बालकेंद्रित शिक्षण चालले नाही का ते असं म्हणत असावेत पण वास्तविक पाहता ते ज्या काळात बोलत होते त्या काळात ज्याला प्रोग्रेसिव्ह मेंटर्स म्हणतात तशा निर्माण झालेले होते की प्रकल्प पद्धती आले की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो आणि तरी तुम्ही म्हणताय की बालकेंद्रित शिक्षण नाही तर का त्यांना असं वाटत असावं की बालकेंद्रित शिक्षण नाही म्हणून आपलं शिक्षण बालकेंद्रित आहे का जे आपण देत होते मग ते कसलं आहे ते शिक्षक केंद्रीय आहे आणि नुसतं शिक्षक केंद्रीय सुद्धा शिक्षक काय करतात बिचारे आलेला जो काही अभ्यासक्रम आहे ते काँग्रेस सर म्हणाले तसं त्याचा विचार करून जी पाठ्यपुस्तकं लिहिली जातात त्या पाठ्यपुस्तकांशी शिक्षकांचा जास्त संबंध येतो आणि मग ते पूर्ण करणं असं बरेचसे शिक्षक समजतात तेव्हा शिक्षक केंद्रीय म्हणणं हेही एक गौरवच आहे असं म्हणायला पाहिजे कारण शिक्षकाला किती स्वातंत्र्य असत अभ्यासक्रम ठरवतात कोणी तथाकथित तज्ञ पुस्तक लिहितात दुसरे तज्ञ आणि याला तो अभ्यासक्रम पुरा करायचा असतो पण बहुसंख्य लोक असं समजतात की आपल्याला पाठ्य पुस्तक पूर्ण करायचं विचारलं जर काय कोकरेनाला अभ्यासक्रम गद्याचे 24 पाठ झाले पद्यार्थ जवळजवळ संपत आले म्हणजे ते पुस्तक हा अभ्यास करतो अशी कुठेतरी आपल्या मनामध्ये कल्पना झालेली आहे तर अभ्यासक्रम हे वेगळं डॉक्युमेंट असतं वेगळा एक दस्तावेज असतो त्याच्यामध्ये उद्दिष्ट असतात त्याच्यामध्ये आशय असतो त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं तो आशय पोचवावा या संबंधीच्या पद्धती सुचवलेल्या असतात खरंच मुलं शिकलेत की नाही हे समजून घेण्यासाठी जे मूल्यमापन करतो ते कशा तऱ्हेचं बरं हे सगळं ज्याला शिकवायचं आहे त्याच्याजवळ भरपूर काहीतरी पाहिजे म्हणून मग काही संदर्भ देतो असं सगळं त्या दस्तावेजामध्ये असत पण बऱ्याच वेळेला हे दस्तावेज कपाटामध्ये बंद असत तर त्यामुळे शिक्षक केंद्रित शिक्षण ही कल्पना सुद्धा फारशी योग्य नाही मग बालकेंद्रित हा त्याच्या पुढे मग काय करायचं बालकेंद्रित करायचं कसं शिक्षण म्हणून मग त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि निरनिराळ्या शास्त्रामध्ये काय आहे तत्वज्ञानात काय सांगितलेलं आहे मनशास्त्रात निरनिराळे प्रयोग होतात तिथे काय सांगितलेलं आहे कोणतं संशोधन चालू आहे असा विचार करत असताना त्यांच्यासमोर दोन तज्ञांचं संशोधन आलं आणि गमत अशी की हे दोन्ही तज्ञ वेगवेगळ्या देशातले होते ते काय करतायत ते परस्परांना माहिती नव्हतं आणि त्यांनी जे काही केलं ते 25 वर्ष इतरांनाही माहिती होते म्हणजे 1924 साली या दोघांचं संशोधन आलं युरोपमध्ये त्याचा परिचय व्हायला 50 साल होते अमेरिकेमध्ये त्याची दखल घेतली 1970 साली आणि मग अमेरिकेत जे काही असतं ते आपल्या क्रिया यायला साधारणतः 50-60 वर्ष लागतात याला जरा जास्त झाले एवढ्या काळानंतर सुद्धा जे आपल्याकडे आलेलं आहे ते खरंच ज्ञान संरचना ही विचारसरणी आहे का असा विचार आपल्याला करायला आता हे दोघे जण आहे हे वैकासिक मानसशास्त्र म्हणजे मुलाचा विकास कसा होतो हे जाणून घेणार आहे खरं म्हणजे हे जे पियाजे जेव्हा पियाजे असं त्यांचं नाव ते स्विस गर्ल्स त्यांनी एक निबंध लिहिला आणि पाठवला राष्ट्र
नाट्य पंगड़ कहीं तरी स्पर्धा होती मना कि तो निबंध वाते और टीवी मंडळी होती ती इतकी इम्प्रेस झाली त्याला इतकं त्या मौल्यवान वाटलं की त्यांनी तिथल्या तिथे त्यांना जॉब ऑफर केली की तुम्ही क्युरेटर म्हणून आमच्याकडे येणार मग त्यांनी कळवलं की माफ करा मला काही हे करता येणार नाही कारण माझं सध्याचं वय 10 वर्ष तर मला अजून खूप शिकायचं आहे तर हे बॉटनी मध्ये शास्त्र ते नंतर मग त्याला जीवशास्त्रामध्ये रस निर्माण झाला प्राणी कसे शिकतात यामध्ये त्यानंतर त्याला रस निर्माण झाला आणि साधारणतः त्याच्या आसपास केवळ तरी त्यांचं लग्नही झालं असावं त्यामुळे मुलं कशी शिकतात यात त्याने रस घ्यायला सुरुवात आणि मग मुलं कशी शिकतात याचा अभ्यास करता करता सुरुवातीला त्यांनी तो अभ्यास त्यांच्या मूळच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे निरीक्षणाने केला नंतर मग त्यांनी काही प्रयोगही केले आणि असे शेकडो मुलांचे मुलांची वर्तन पाहून त्यांनी आपली उपपत्ती मांडली आता ही उपपत्ती मांडत असताना त्यांनी एक लक्षात घेतलं की मुलं ही वारसा घेऊन येत असतात अगोदरच्या पिढ्यांचा आणि हा वारसा काय होता तो वारसा असं सांगत होता की सगळ्याच प्राण्यांना परिस्थितीला तोंड द्यावं मग ती भौतिक परिस्थिती असेल सामाजिक असेल किंवा मानसशास्त्रीय सुद्धा असेल तर प्राण्यांपेक्षा अन्य प्राण्यांपेक्षा मानवाला ही सामाजिक आणि मानसशास्त्रीय परिस्थिती जी आहे ती कशी जास्त झगडावं लागत पण हे झगडत असताना त्यांना एका मोठ्या देणगीची निसर्गाकडनं मिळालेल्या देणगी मदत झाली आणि ती देणगी म्हणजे त्यांना प्राप्त झालेलं नेमकं हा जो मेंदू आहे हा अन्य प्राण्यांपेक्षा कितीतरी बाबतीत वेगळा आहे तिथे चालणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या अन्य प्राण्यांपेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे असं की या मेंदूमुळे माणसाला बोलता येईल या मेंदूमुळे माणसाला विचार करता येईल या मेंदूमुळे जे काही घडलेलं आहे ते साठवून ठेवता येईल अशा ज्या वेगवेगळ्या क्षमता आहेत या वेगवेगळ्या क्षमता माणसाच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे माणूस केवळ परिस्थितीला तोंड देऊन चालला नाही तर अनेक वेळेला त्यांनी परिस्थितीवर मात केली पहा सुरुवात ज्या वेळेला झाली त्या वेळेला माणूसही इतर प्राण्यांसारखा दुहेरी राहत होता रक्षणासाठी आज तो काय करतो सूर्यमंडळ भेदून पलीकडे जायचा त्याचा विचार ही एवढी प्रगती जी झालेली आहे ही प्रगती त्याच्या ठिकाणी असणाऱ्या या ज्या निर्णय क्षमता आहे त्या क्षमतांच्या मुळे झालेली एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ एक मोठी क्षमता आहे ती अशी की आपण जे काही विचार करतो ते नेमकं काय करतो आणि जर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती कशी करता येईल हे जाणून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण तिला म्हटलेलं आहे अधिबौद्धात्मक म्हणजे मेटाकॉग्निशन तर या सगळ्याचा वाटा आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळालेला आहे वेळोवेळी आणि त्यामुळे हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत त्या दोन शास्त्रज्ञांना जे आढळलं ते असं की मुलं स्वतः ज्ञान निर्माण करतात पहा आपली समजूत आणि यांची समजूत याच्यातला जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला आपण काय समजतो मूल काय मातीचा गोळा
आपण आकार घेऊ कसं भेटणार? त्याने काय कळते? आपण घडवणार. हा जो आपण आहे तो थोडा आता पाठीमागे गेला, कारण या लोकांनी असं सिद्ध केलेलं आहे, ज्यालाही आता 100 वर्ष होती, की मुलं स्वतःच ज्ञान स्वतः निर्माण करतात. त्याची सुरुवात कशापासून होते? आकलनापासून. म्हणजे ती जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. ती परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेणं ही त्याची पहिली पायरी, आणि मग त्याच्या पुढच्या पायऱ्या ज्या आहेत त्या बोधात्मक क्षेत्राचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की आकलनानंतर उपयोजन येतो, उपयोजनानंतर पृथक्करण येतं, पृथक्करणानंतर संश्लेषण येतो, मूल्यमापन येतं. हे जे काही उच्च विचार प्रक्रिया जाणारा हा जो मार्ग आहे, हा मार्ग हा वाढत्या वयाबरोबर आणि वाढत्या अनुभवाबरोबर मिळत जात. सुरुवात कशापासून होते? आकलनापासून. तर ज्यावेळेला आपण असं म्हणतो की मुलं स्वतःच ज्ञान स्वतः निर्माण करतात, त्यावेळेला आपल्याला असं म्हणायचं असतं की आधी त्या परिस्थितीत मुलं आकलन करून घेतात, आणि हे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्या परिस्थितीची जुळवून घ्यायचंय ना. हे जे आकलन आहे मुलांचं, याचा अभ्यास पियरी केला, आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की या मुलांच्या मनामध्ये हे आकलन जे निर्माण होत ते पूर्वानुभवावर आधारले नसते. मागे काय घडलं तसं आता घडेल असं त्यांना वाटतं, आणि मग ते कसं प्रतिसाद देतात? परिस्थिती जर तशीच्या तशी असेल तर तसं घडतच, पण परिस्थिती थोडी वेगळी असेल तर नव्याने ते समजून घ्यावं लागतं. म्हणून तशीच असेल तर नवीन जे काही परिस्थिती आहे तिच्यापासून घडलेली माहिती त्या अगोदरच्या ज्ञानामध्ये साठवली, पण जर वेगळं काही असेल तर थोडा बदल करून आपला जो पूर्वीची काही बांधणी आहे अधिक चांगली करतात. पण काही वेळेला असं होत की आपल्याला वाटते त्यापेक्षा परिस्थिती एकदम वेगळी असते. एक दत्तू नावाचा मुलगा होता छोटा, तो आपल्या वडिलांबरोबर प्रवासाला निघाला होता. प्रवास होता कोटीचा, कोटीत बसले, प्रवास सुरू झाला. आणि लोकांना वाटलं आपण आता बुडा, म्हणून सगळे जण रडायला. त्या मुलाने आपल्या बाबांकडे बघितलं, कारण माय फादर इज स्ट्रॉंग, त्यामुळे त्याचा असा विश्वास होता की माझे बाबा जे आहे ते काही यांच्यासारखे रडणार नाही. मग ते म्हणजे त्या मुलाच आपल्या वडिलांबद्दल जे परसेप्शन होत ते आता त्याला बदलावं लागत, आणि इतरांसारखेच माझे बाबा आहे हे स्वीकारावं लागत. छोटा होता भाग हा दत्तू, म्हणजे आचार्य काले काले त्यांनी दिलेला प्रसंग आहे आपल्याला. एक ऐतिहासिक प्रसंग सांग. एक मोठा सम्राट होता, त्याच्या विरुद्ध त्याचे जे सेनेटर्स होते ते उभे राहिले, आणि त्याने त्याच्यावर हल्ला. त्या सम्राटाचं नाव युलियस सीझर. आता हल्ला केला की प्रतिकार करायचा, त्याप्रमाणे तो करत होता. तेवढे पटमान पंजीर त्याच्यात बसला, म्हणजे बोलून असं पाहिजे
ते नाही मस्त आहे. जगण्यात काय अर्थ? परिस्थिती इतकी बदलली होती की त्याचा जगण्यातला सगळा उपयोग उत्साह होता. तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेणं हे तेव्हाच शक्य होत ज्या वेळेला आपण आपली अशी ही काही पूर्वसंचित असतात कन्स्ट्रक्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये बदल करतो त्यावेळेला. तर मग यातून माणसाला समायोजन करता येतं परिस्थितीशी, नाहीतर मग परिस्थितीला आपण म्हटलं तसं. आता ज्ञानाच्या आकृती बंधाची जी निर्मिती होते ती पियाजी असं म्हणाली की ही मुलं जसजशी मोठी होत जातात, जसजशी आकलन शक्ती त्यांची विकसित होत जाते तस तसा त्याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून मग मुलांच्या वाढीचा जो कालखंड आहे तो कालखंड त्यांनी विभागला हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे आहे परिस्थिती समजून घेतो ते डोळे कान आणि त्वचा जीभ आणि त्याला प्रतिसाद जे घेतो तो स्नायुबी प्रतिसाद असतो मस्क्युलर रिस्पॉन्स. तिथपर्यंत त्याला तसं काही फारस कळतच नसत. पुढचा कालखंड येतो तो 2 ते 7 वर्षाचा. या 2 ते 7 वर्षामध्ये काय व्हायला लागतं त्याचा मेंदू तर विकास आहे लागतोच, त्यामुळे त्याचं आकलन अधिक चांगलं होतच. पण त्याच्या लोबीला भाषा येते, म्हणजे ही भाषा मगाशी विवेक सर म्हणाल्याप्रमाणे ही भाषा ते मूल लहानपणापासून अगदी 15 दिवसाचं महिन्याचं असल्यापासून त्याचा आणि भाषेचा संबंध येतो. बरंच ग्रहण ते करतं आणि 2 वर्षानंतर बोलायला आणि मग 3 वर्षापर्यंत एकदम त्याची प्रगती झालेली दिसते. ही जी भाषा त्याच्या मदतीला आलेली असते त्यामुळे इतरांचे जे काही अनुभव आहेत ते इतरांचे अनुभव ते स्वीकारतात आणि त्यानुसार परिस्थितीला तोंड देण्याची त्याच्यामध्ये क्षमता येते. आता हे इतर कोण? आई वडील, इतर नातेवाईक. मग ते सांगतील ते प्रमाण, कारण अजून तर्कशक्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली असते. हे बरोबर आहे का चूक आहे याला जो विवेक लागतो तो करण्याची त्यांच्यात क्षमता नसते. तर त्यामुळे ते मिळतं ते ते घेतात आणि त्याचा उपयोग करून परिस्थितीशी जुळवून घेतात. 7 वर्षानंतर ते शाळेत जातात. जग बदललं त्यांच, आता म्हणजे कुटुंब आणि शेजार आता ते शक्ती असते. पण 11-12 वर्षी
अमूर्त मूर्त शक्ती अमूर्त कल्पशक्ती त्यांच्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे समोर काही नसलं तरी सुद्धा ते विचार करू शकत. आणि मग 11-12 वर्षानंतर ही मुलं असं का नाही, मग हे असं व्हायला नको होतं का, परवा तू असं म्हणालास, असे प्रश्न विचारायला. कारण त्यांना ते अनुभवावर प्रत्येक गोष्ट घासून घ्यायची आणि ते पटत नाही त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे, अशी स्वाभाविक त्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती निर्माण. मग मोठ्या माणसांना लाभ घेतो, ते म्हणतात की वा शिंगकुंटी आहे, शिंगकुंटी तर त्यांना तर्कशक्ती आता प्राप्त झाली, असे त्यांनी टप्पे मांडलेले होते. पण हे जे टप्पे आहे ते टप्पे सगळ्यांच्या बाबतीत असेच असतात असं नाही. कारण सामाजिक परिस्थिती सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे याच्या बोलण्याबद्दल लोक काही मर्यादित अर्थानं त्याचं म्हणणं ते म्हणजे हे लोकांना पटलं की अनुभवाने आपल्या मनामध्ये ज्ञान निर्माण होतं, त्याची काहीतरी एक रचना आपल्या मनामध्ये असते, तिच्या सहाय्याने आपण दुसऱ्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो, शक्य झालं नाही तर ती ज्ञानरचना जी आहे ती बदलतो. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या लोकांना मान्य होते. पण त्यांनी जे टप्पे मांडलेले होते ते तसेच्या तसेच सगळीकडे आढळतील असं नाही. मग आणखी कोण आहे असं शोध घेताना पुढचं हे आहे वायगॉट्स. हे रशियातले मानसशास्त्र तेही वैकासिक मानसशास्त्र होते. म्हणजे मुलांचा विकास कसा होतो, त्यांनी काय केलं की मुलं आणि चिंपांझी यांच्या वागण्याचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मुलांच्या मध्ये जास्त वेगानं प्रगती होते आणि जास्त गुणात्मक प्रगती आहे. चिंपांझींच्या मध्ये मात्र खूपच कमी आहे. आता ही मुलं अशा तऱ्हेनं प्रगत आपल्याला आढळतात याचं कारण काय असं त्यांनी विचार करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला मुलांना समस्या निर्माण होतात, त्यांच्या पुढे प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं ते शोधायला लागतात, त्यावेळेला अनेक वेळेला ते काही ना काहीतरी कृती करत असतात आणि त्या कृतीतनं त्यांना उत्तर शोध मिळतात. किंवा त्यांच्या बरोबर काम करणारी जी इतर मुलं आहेत त्यांच्याशी त्यावेळेला ते चर्चा करतात, त्यावेळेला त्याला न सुचलेलं चटकन सुचत आणि जे भाषेमुळे शकले म्हणून त्याचा भर तो गोष्टी भर. एक सामाजिक आंतरक्रिया काय आणि दोन भाषा जी आहे भाषा एक तर स्वतःशी आपण विचार करतो त्यावेळेलाही भाषेचा उपयोग होतो आपल्याला आणि दुसऱ्याला आपले विचार सांगतो त्यावेळेलाही भाषेचा उपयोग होतो. त्यामुळे विचार करताना आणि इतरांशी बोलत असताना आपल्याला अनेक गोष्टी एकदम कळायला लागतात, एकदम कळतात म्हणजे त्याचे संबंध आपल्या लक्षात येतात. त्यामुळे वायगॉट्स्कीने सामाजिक आंतरक्रिया आणि भाषा यांचं जे स्थान आहे ज्ञान वाढण्यामध्ये ज्ञानाचा विकास होण्यामध्ये याला महत्व दिलं. पण याचंही म्हणणं असंच पडलं की मुलं स्वतःहून गोष्टी शिकतात, जर त्यांना तशा तऱ्हेची परिस्थिती मिळाली तर. आता ही तशा तऱ्हेची परिस्थिती म्हणजे काय, की ते जे धडपडतात ते त्यांना धडपडू द्यावं, त्यांचं त्यांना शोधू द्यावं आणि जिथे कुठे ते अडतील तिथे फक्त मदत करावी. पण मदत करावी म्हणजे उत्तर सांगावी नाही, ही जी मदत आहे ती मदत त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी अशी मदत पाहिजे. म्हणजे काही प्रश्न विचारायला पाहिजे, काही गोष्टी त्यांना
समजावून सांगायला पाहिजे. उत्तर न देता नसं काही गोष्टी सांगणं, काही उदाहरणं देणं, यातून त्यांच्या विचाराला दिशा मिळेल. काही संदर्भ सांगायला पाहिजे. असं जर आपण केलं तर मुलाचं स्वतःच शिक्षण जे आहे ते स्वतःच शिक्षण ते घडवू शकतात. आणि तेच खरं शिक्षण असत. मुलं जे स्वप्रयत्नातून शिकतात ते खरं शिक्षण असत. तुम्ही आम्ही जे मुलांना ऐकत देतो ते खरं शिक्षण नव्हे. आणि म्हणून आपल्याला असं आढळतं की शाळेमध्ये पहिला नंबर मिळवणार व्यवहारात ज्या वेळेला काही कृती करायला जातो त्यावेळेस त्याची पंचायत या अगोदर शाळेत फारशी ते न करणारा पण घट पडणारा. आता तुम्ही हे करत राहिला होता, तुम्ही असं लक्षात आलं असेल की आता ही खेडेगावात येणारी मुलं आहेत किंवा आदिवासी मुलं आहेत त्यांना मिळालेले जे काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे ते अनेक गोष्टी स्वतःहून करू शकतात. तर त्यामुळे अनुभव मिळणं, विचार करायला मिळणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही सांगितलं आता हे होत असताना ही स्थिती अशी येते त्याची की उत्तर आपल्याला सुचलंय असं वाटतं पण तरी सुद्धा ते स्पष्ट सांगता येत नाही अशी काहीतरी मानसिक स्थिती असते. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की विकासाच्या जवळची अवस्था असं बऱ्याच वेळेला केलं. मग तिथे कोणाची तरी मदत लागते. जसं उंचावरचं काही रंगकाम करायचं झालं किती लोक पराग तयार करतात बांबू वगैरे आणि त्याच्यावर तयार टाकतो त्यावेळेस त्या उंचावरचं काम करता येतं. त्याला स्कॅफोल्डिंग असे शब्द आहे. तर ते स्कॅफोल्डिंग झालं आणि आईच्या वेळेला आवश्यक तिथली मदत मिळाली की मुलं पुढे जाऊ शकतात. आता त्याच्या पुढचं काम जे आहे ते बृंदन घेण्यात येईल. ते बृंदन अमेरिकन शिक्षण यांनी असं लक्षात घेतलं म्हणजे या सगळ्या लोकांचं ते काम झालेलं होतं ते लक्षात घेऊन की आपले शिक्षणामध्ये औपचारिक शिक्षणामध्ये हे सगळं आणता येईल. ते आणण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते त्यांनी सांगितलं की अवबोध आणि संबोध. आता अवबोध म्हणजे काय? मानसशास्त्रामध्ये आपण वापरतो उद्देश असा आहे. आपण ज्ञानेंद्रिय जी आपली आहे त्याच्या मदतीने ज्ञान मिळवत असतो. तर ते जे ज्ञान मिळवतो ते छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोट्या अनुभव याच्या आधारे मिळवत असतो. आणि मग त्याला ज्यावेळेला अर्थ प्राप्त होतो उदाहरणार्थ असं की आवाज, तर हा आवाज ऐकल्यानंतर कशाचा हा आवाज आहे हे कळल्यानंतर आपण म्हणतो की हा घटनेचा आवाज आहे. हा तो गाडीचा हॉर्न आहे, बैल गाडी चाललेल्या यांचे क्रूप हे दयाच्या माळा वाचतायत बैलांच्या. तो जो संवेदन जे आलेला आहे त्या संवेदनाला ज्यावेळेला अर्थ प्राप्त होतो त्यावेळेला तो अवबोध होतो. आणि असे निरनिराळे अवबोध जे आहे ते परस्परांशी संबंधित असे अवबोध एकत्र करून संबोध तयार. एक उदाहरण देतो छोटस. एक छोटा मुलगा आहे, अगदी छोटा, त्याच्या घरी कुत्रा आहे, ते भुंकत आणि त्याच वेळेला कोणीतरी म्हणतो भू 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 आणि ते भूंक म्हणायला भूभू म्हणजे तो डोकरा. त्याची अशी समजूत होते या अनुभवाने की कुत्रा म्हणजे हा. त्याचे वडील एकदा फिरायला घेऊन जातात आणि म्हणतात की तो भूभू
असे अनेक कुत्रे पाहिल्यानंतर कुत्र्याचा जो काही संबोध आहे तो त्याच्या मनामध्ये तयार होतो. तर ही गट करण्याची जी पद्धत आहे ती शिक्षणासाठी अत्यावश्यक आहे. सुट्या सुट्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही आणि सुट्या सुट्या गोष्टी या अगणित आहे, असंख्य आहे. त्यातलं ज्याच्यात साम्य आहे असं एकत्र करून त्याला नाव दिलं जात आणि तो समोर तयार होतो. हा जो मुलगा होता असा खेळत असताना त्याच्या घरातलं एक मांजर सगळेजण हसले, पावलं पावलं त्याच्या आईच्या लक्षात आलं. आईने त्याला समजावून सांगितलं की अरे मी गेलं ना ते मांजर आहे म्याव आहे बघ बरं ते कसं ओरडतंय, त्याची शेवटी बघ, त्याचे कान बघ वगैरे होते. दोन गट त्याच्या समोर उभे केल्यानंतर त्याचा गुरुचा समोर गट पक्का झालाच मांजरात असे निर्निराळे संबोध आपण शिकत जातो. आणि म्हणून ऋणरस म्हणतात की शिक्षणामध्ये ही जी प्रक्रिया होती ती अवबोध आणि संबोध यांच्या साम्यात येणार ते गट जे आहे ते गट तयार झाल्याची परिस्थितीचं ज्ञान. आता हे तेव्हा घडतं ज्या वेळेला काही त्रुटी घडत असतात. सगळ्यांना माहिती आहे प्रतिमांचाही आपण उपयोग करतो. गुरु प्रतिमा असते, श्राव्य प्रतिमा असते, मग अशी ध्वनीचं ज्या वेळेला आपण केलं त्या वेळेला आपल्या अनुभवाने आपल्या मनामध्ये प्रतिमा निर्माण झाली की बैलाच्या गळ्यातली घुंगरू एक विशिष्ट ध्वनी प्रतिमा, घंटेचा आवाज दुसरी श्राव्य प्रतिमा. अशा ज्या निर्णयाच्या प्रतिमा असतात त्यांच्या आधारे आपलं शिक्षण होतं आणि मुख्यतः भाषेच्या आधारे आपलं शिक्षण. दुर्दैवाने आज असं झालेलं आहे की भाषा ही अत्यंत दुय्यम स्थानावर टाकली गेली. कारण काय म्हणजे हे खरं आहे का की मला सांगा की भाषेला महत्व किती दिलं जातो त्याच कारण आपण फार व्यवहारज्ञ व्हायला लागलेलो तर आपल्या दृष्टीनं पैसा प्राप्त करून देणार जे आहे ते जास्त कळत नाही. तर त्यामुळे इतर विषयांना मन जास्त आणि विशेषतः वाटवेसर क्षमा करतील, वंशेसर क्षमा करतील, पण गणित विज्ञान याला जेवढं आपण महत्व देतो तेवढं महत्व भाषेला देत. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की भाषे हे सर्वोत्तम माध्यम आहे. सगळे विषय भाषेतून समजतात आणि म्हणून आग्रह जो धरला जातो की मातृभाषेतून शिक्षण घ्या. त्याचंही कारण हेच आहे की आपण त्या भाषेतनं सगळे अनुभव घेत आलेलो आहोत त्यामुळे आपल्याजवळ असंख्य शब्द तयार झालेले आहेत आणि ते जे शब्द तयार झालेले आहेत त्याच्या सहाय्यानं आपल्याला अन्य गोष्टी समजून घ्यायला आहेत. आता हे जे ज्ञान मिळवतो आपण ते दोन्ही तऱ्हेच्या शिक्षणामध्ये असतं, अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिक शिक्षण. तर आता पहा घराबर वाचत थोडे जाऊया मी हे बदलत नाही. मूल स्वतःहून ज्या वेळेला शिकतं शाळेच्या बाहेर त्यावेळची परिस्थिती इथे आहे आणि ते शाळेत शिकतं त्यावेळीची परिस्थिती इथे या दोघांची तुलना करा. तिथे जे स्वयंप्रेरणा आहे
संप्रेरण है, बाहर ना कुछ कड़ी किले की प्रेरण है, तू शिकलास तर तुला पुढे काहीतरी भवितव्य असं सांगितलं जातं आणि तू जशी पाहिला शाळेचं महाविद्यालयाचं प्रत्येक ती प्रेरणा जी मिळते ती दुसऱ्याकडनं मिळते. जे अनुभव दिले जातात ते अनुभव सुद्धा दुसऱ्याने कुणीतरी निश्चित केलेले असतात. त्या अनुभवाचा फायदा झालाय की नाही हे स्वतःला कुणीतरी पाहत मूल्यमापन करणार. त्यामुळे औपचारिक शिक्षणामध्ये हे सगळं इतरच ठरवतात आणि त्यामुळे मुलांना जे शिक्षण मिळतं ते त्यांचं स्वतःच असतं. त्याचे तोटे असे होतात नाही जे आपण परत पुढे गेलो आपण ठीक आहे. माझ्याकडे आता चिठी आलेली आहे तिथे आता सांगायची आणि आम्हाला चर्चा करायची. तर मला असं वाटतं की मी आता इथे थांबावं आणि आतापर्यंत जे ऐकलं त्याचा भाषा शिक्षणात कसा उपयोग होईल असा विचार करून आपल्याला जे सोसायटी सांगणार की हे कसं अप्लाय करता येईल म्हणजे आता कसं आहे अनौपचारिक शिक्षण आणि औपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षणामध्ये काय होतं समस्या त्याची त्याला असते त्यामुळे आपलं त्याला प्रेरणा असते. इथे आपण आता पाहिलं त्याप्रमाणे सगळं दुसरे ठरवतात मग हे दुसऱ्याने ठरवलेलं जे आहे त्याच्यात मुलांच स्वतःच ज्ञान वाढवण्याची जी काही क्षमता आहे तिचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल त्याकरता आपलं जे औपचारिक शिक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बदल करावे लागतात असा विचार थोडासा आपण कोणते अनुभव आपण देतो सध्या आणि कोणते अनुभव देणं त्यांची तर्कशक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना पृथक्करण करण्याची क्षमता यावी अनेक ऐकलेल्या पाहिलेल्या अनुभवल्या गोष्टी एकत्र करण्याची क्षमता यावी त्याच्या समोर जे काही आलेलं आहे ते योग्य आहे अयोग्य आहे हे ठरवण्याची क्षमता यावी ते का योग्य आहे अथवा का अयोग्य आहे त्याची कारण सांगण्याची क्षमता यावी या सगळ्या क्षमता जर त्याला त्याच्या ठिकाणी असतील तर तो काही नवीन ज्ञान स्वतःहून निर्माण होऊ शकतो. त्यासाठी आपण आत्ता जे देतो अनुभव ते उपयुक्त आहे का सांगा. आपण जे आता त्यांना काही देतो त्याच्यामुळे त्यांची तर्कशक्ती तयार होते का ते स्वतंत्र विचार करू शकतात का त्यांच्यापुढे समस्या टाकली तर ती तुमची मदत न घेता स्वतः सोडू शकतात का. जर असं घडत नसेल तर ते घडायला पाहिजे आणि ते का घडायला पाहिजे तर आपण 21व्या शतकामध्ये होतो. तो काळ वेगळा होता की ज्या वेळेला लोकांना माहितीच कमी असायची मग ज्याच्याजवळ माहिती आहे तो फार मोठा वाटायचा. ते मुलांच्या मनाने शिक्षकाजवळ माहिती भरपूर असेल त्यामुळे शिक्षक पालक पण आता आपण ज्या युगात आहोत तिथे माहिती अशी धोधो करून आपल्या अंगावर पडते त्यामुळे आपण काही सांगितलं तर मुलांना नवीन काही वाटत नाही उलट आपल्याला माहिती नसलेली मुलं सांगतात आपल्याला कारण त्यात ते स्वतःहून शिकलेले असतात.
हा मोबाईल कसा वापरायचा हे मला माझ्या नातवाकडनं शिकवलं. तर तो शिकलेलाच आहे, कारण याने इतकं आकर्षण निर्माण झालेलं आहे की ते काय आहे कसं वापरायचं त्याचं त्याला शिकता.